पुन्हा एकदा 1999 वगैरे जावं लागतंय, तशी कहाणी आहे. आणि एक एक धावाने पराभूत होणारे संघ असतात ना, त्यांना विचारायचं की बाबा एका धावेचं मोल काय. आणि बऱ्याच स्पर्धा आपण पाहिल्यात अशा. आणि एका धावेचं महत्व अंडरआर्म बॉक्स क्रिकेटपेक्षा अजून कोणता खेळ सांगणार आहे. आणि म्हणूनच या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्व प्रत्येक खेळाडूला माहीत असतं. आणि असं असताना आता नेक्स्ट मॅचला सुरुवात होते दोन विजयी संघांमधील. ही मॅच कोणता संघ पहिला क्वालिफाय करणारा संघ असेल. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती निकेतन आणि निकेतन दामने समोर यावेळेला असणार आहे मनीष विश्वकर्मा. चांगलं बॅटल रगेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मार्क रॉड्रिक्स. पुन्हा एकदा इन ऍक्शन आणि चांगली फेकी होताना पाहायला मिळते. सर ही बॅटल खूप चांगलं रंगणार आहे. याचं कारण मी सांगेल. ज्या वेळेला बॅटिंग करत असताना 40-45 धावांना बचाव करण्यासाठी कोण गोलंदाजी घेईल, कशी टाकेल, कशाप्रकारे या मॅचचा गुजारा होईल असं वाटलं होतं, त्यावेळेला अनबिटल 3999 संघाला गोलंदाजाने अक्षरशः एका हाती सामना जिंकून दिला होता. आणि त्यानंतर आता एक अशा संघासमोर त्यांना खेळायचं आहे ज्या संघाची गोलंदाजी सुद्धा समसमान आहे. हा म्हणजे एकानं 45 डिफेंड केलेत आणि एकानं प्रतिस्पर्ध्याला 41 वरती थांबवले. ताकद आहे पण बॅटिंग सुद्धा आहे. बॅटिंग आहे म्हणून एक चर्चा आपण करणार. चांगली चर्चा ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केलाय की त्यांना माहिती आहे. ओहो सुंदर फिल्डिंग विशाल होते तिथे. काय फिल्डिंग तिथून झाले. ऑफसाईड दिशेनं बॅकफूट पंच केला होता पण त्या पंचला अडवले. सुंदर क्षेत्ररक्षण तिथून झालंय. आपण चर्चा तीच करतोय त्यांना. आता बॅटिंग करणारा संघ काय करणार माहिती का, प्रतिस्पर्धेची ताकद आहे. ज्या 42 धावांचा पाठलाग विदिन म्हणजे 4 ओव्हरच्या आतमध्ये केलाय म्हणून आता यांच्यासमोर आम्हाला 50 करायचे आहेत. याच उद्देशानं हे दोन्ही संघ खेळणार. दोन्ही संघाचा कॉन्फिडन्स अप आहे. परंतु या मॅचमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा जमिनीवरती येऊन खेळ करावा लागणार आहे. कारण जर का आपण त्या वरच्याच वरती राहिलो तर मात्र ही मॅच हातातून कधी निष्ठेल सांगता येणार नाहीये. यावेळेला ड्राईव्ह जरूर केला अतिशय चांगली. पुन्हा एकदा फिल्डिंग. ऑफ ड्राईव्हमध्ये सुद्धा धावा येत नाहीत. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला तर तिथे सुद्धा धावा येत नाहीत. आणि त्यामुळे ज्या प्रकारच्या साहेबा साई असती साहेबा संघाने आपल्या संघाला विथ कॉम्बिनेशनने जो काही खेळ दाखवला तो अतिशय वाखाणण्याजोग आहे. आणि मग अनबिटेबल 3999 इथं विचार करत असेल की 1-2 मोठे फटके या षटकामध्ये यावेत. काय मोठे फटके येतील का. निकेतन दामण्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय जरूर परंतु हे लालच होतं. फुल टॉस होता परवणी होती परंतु त्या व्यतिरिक्त कदाचित हे लालच दिलं गेलंय. लालच दिलं गेलंय का हे पाहिलं जाणार आहे. कारण आता तिसऱ्या पंचांना इथे रेफर करण्यात आलंय डावचितसाठी. बघा कशा प्रकारे फिल्डिंग झाली. त्यानंतर फेकी सुद्धा होती आणि फेकी झाल्यानंतर यश त्यांना चेंडू केव्हा लागलाय कसा लागलाय पंच जवळून बघतायत. आणि यष्टी वाकवली गेली आहे. गडी बाद आणि पहिला हादरा अक्षय पाटील च्या रूपाने. आयकॉन खेळाडू बॅक टू डिपार्ट गॉन. आयकॉन खेळाडू धावा धावणं म्हणजे एक प्रकारे थोडस आपण बघतोय ना. म्हणजे डिमांडचा उल्लेख तुम्ही केला होता एकावरती एक फ्री असा आहे. कारण जास्त काही करावं लागणार नाही आणि अक्षय पाटील सारखा एक महत्वाचा खेळाडू तिथून बाद झाला. आपण चर्चा काय करतो कारण दोन्ही टीमनं मागच्या मॅचमध्ये मागच्या सामन्यामध्ये चांगलं केलं. विजय संपादित करून हे दोन्ही संघ आले. त्याच्यामुळे जसं आपण चर्चा करतोय त्यांचा कॉन्फिडन्स हा आहे. फक्त चर्चा काय झाली जी बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेज काय आहे देवबोली काय ही सुद्धा महत्वाची असणार आहे. स्ट्रायकर यांना फलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज सज्ज होईल ज्याने जास्त धावा नाही दिल्यात या षटकामध्ये आणि तो गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. गौतम पाटीलच्या लगातार 3 चौकारांना 500 रुपये नयन कालुष्टे यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. पहिलं षटक संपलंय आणि फक्त 2 धावा धावपलकावरती. निकेतन दामनेचं हे षटक अतिशय चांगलं आलंय. टीम साई असती साईबा संघासाठी या इकडे डिझेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला पहिले षटक ज्या पद्धतीने आले ना म्हणजे 2 धावांचं आले पण 1 नंबरचं षटक 1 नंबरचंच आले. कारण जिथून एक आयकॉन खेळाडू बाद झाला धावाच्या सह्य पद्धतीनं का ना होईना पण अक्षय पाटील जे बाद झालेत त्यांचा फायदा तिथे होणार. गौतम स्ट्रायकर यांना सज्ज होतोय ज्याच्याकडे पुन्हा एकदा अनुभव आहे. मागच्या मॅचचा हिरो आपण जो आता गोलंदाजीसाठी रेडी होतोय समीर विचारे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं जे 3 विकेट खास करून एक धावात होता आणि 2 विकेट ज्या समीरच्या गोलंदाजावरती आले ते तो आता गोलंदाजीसाठी आहे. आणि ज्याच्यावरती पैसा लागलाय
कॅश प्राईज प्राईज जिथे लागले तो गौतम पाटील आहे. खेळण्याचा प्रयत्न तिथे होता, आता लागला खेळपट्टीवरती राहिला एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि अजून एक चर्चा करूया, 5 षटकांचा मॅच आहे, ज्यावेळेला सुरुवात झाली कदाचित 50 विचार केलाय, पण पहिल्या षटकामध्ये 2 धाव आल्यात, थोडंसं रिवाईज प्लॅनिंग इथे करावं लागणार आहे. मनीष विश्वकर्मा नजर असणार आहे या खेळाडूवरती, कर्णधार आहेत आणि कर्णधाराला आधार देणारी कामगिरी करावी लागणार आहे. आणि यावेळेला अतिशय चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये पंच केलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, व्हीपीएल चौकार. आणि मनीष विश्वकर्मासाठी सुद्धा लगातार 3 चौकारासाठी 500 रुपये नयन कालुष्ट यांच्याकडून. समीर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला थोडी फ्लाइट होती, फ्लाइट होती आणि फ्लाइट पकडल्याप्रमाणे ते निघून गेलाय चेंडू बॉर्डरच्या बाहेर. मनीष विश्वकर्मा बाद अजून एक हादरा टीम अनबीटेबल 3999 या संघाला. थँक्यू 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 डीजे. इथं काय घडलं होतं सर, मी तुम्हाला या बॅटलबद्दल सांगेल. समीर विचारे आणि मनीष विश्वकर्मा एकाच टीममधून खेळतात, दोघांनाही माहीत होतं एकमेकांचा खेळ काय आहे. पहिल्या चेंडूवरती ज्या वेळेला चौकार लगावला गेला आणि त्याचा दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मनीष खेळत असताना त्याला फसवलं, जाळ्यात अडकवलं, गतीमध्ये परिवर्तन आणलं आणि थोडीशी फ्लाइट दिली आणि त्याचं नुकसान होत असताना मनीषची विकेट घेतली. एक तेरी तो एक बरी, राईट वेळेला तर फ्लाइट दिले, खऱ्या अर्थानं बघे योग्य वेळेला ती फ्लाइट दिली गेली होती आणि तिथून जाळ्यामध्ये अलगत फसवले, पाठीमागे गेलं, टॅप केले चेंडूला, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि एकमेकांच्या विरुद्ध ज्या वेळेला खेळत असताना तुम्ही एकत्र खेळल्यात त्याच्यामुळे ताकद माहिती आहे, स्ट्रेंथ आहे, जे बलस्थान आहे ज्याला म्हणतो ना पॉवर जी कशामध्ये आहेत तेही माहिती आहेत. त्यावेळेला जे बॅटलचा उल्लेख तुम्ही केला होता ते रंगण्यामागचं कारण असतं की एकमेकांचा खेळ एकमेकाला चांगला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट सुद्धा म्हणजेच कोणताही संघ इथे यशस्वी होईल त्यासाठी यशस्वी होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. भिन्न भिन्न संघामधून येणारे खेळाडू त्यांना एकत्रित घेऊन खेळत असताना सर्वप्रथम कोण किती मोठा कोण किती छोटा याच्यापेक्षा कशाप्रकारे कॉम्बिनेशन जुळून येईल, कोणाची पोझिशन्स काय, कोणता गोलंदाज गोलंदाजी करणार, कोणत्या क्रमावरती करणार, कोणता फलंदाज केव्हा येणार, या सगळ्याचं जर प्लॅनिंग आहे किंवा हे जे कॉम्बिनेशन जे आहे संघामध्ये एकमेकांबद्दलचा कोणाची जबाबदारी काय कोणाचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे या सर्वच प्लॅनिंग जे मॅचच्या अगोदर झालं किंवा स्पर्धे अगोदर झालं तर तो संघ जास्त यशस्वी होताना दिसतो. मग त्यामध्ये किती मोठे खेळाडू आहेत किंवा किती छोटे खेळाडू आहेत याला तितकंसं मोल राहत नाही. चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला तिथे, एकदा मात्र धावून कम्प्लीट केली गेली आणि सिंगल ताब येत असताना 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 दाबा धावपलकावरती टीम अनबिटेबल 3999 या संघाच्या. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेखही केला गेला आता म्हणजे आता अनबिटेबल आहे, तुम्हाला अनबिटेबल तिथून राहायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचे आपण मागच्या मॅचचा परफॉर्मन्स पाहता तिथून आता मोठी धावसंख्या उभारणं आवश्यक आहे. आणि जसं चर्चाही आपण करतोय की ज्यावेळेला जे चौबाजूनं मोकळं असं मैदान आहे मोठे फटके खेळण्याची संधी तुम्हालाही आहे, चौका ठोकण्याची संधी तुम्हालाही आहे, फक्त बॅकलिफ्ट किती तुम्ही वर नेता आणि वेळेवरती खाली आणता तेही महत्त्वाचं आहे. खरे अंडरम क्रिकेटमध्ये बघा या गोष्टी आहेत, बॅकलिप जितकी पाठी जाते खाली येत असताना पुढे किती जाते, जास्त जर पुढे गेली आपल्या पायाच्या पुढे गेली तर चेंडू वर जाणार आणि बॅकलिप खाली आल्यानंतर बॉटम हँडचा वापर किती करतात तेही फार इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणूनच अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॅकलिपपेक्षा तुमच्या रिस्टचा वापर किती चांगल्या प्रमाणात होतोय याला जास्त महत्व आहे. तुमचा रिस्टचा वापर जितका चांगला तितका अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला चांगलं खेळता येईल. आणि इथे नो बॉल आहे, नो प्लस 4 तब्बल 5 धाबा चौकार. ज्या एका क्षणाची वाट बघत होता बॅटिंग करणारा संघ जो क्षण यायला पाहिजे, बघा नो चेंडू हाताळा आणि गौतम पाटीलनं पाहिलं गॅप शोधला, गॅपमध्ये चेंडूला खेळलंय चौकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिथून क्षेत्ररक्षण झाले, क्षेत्ररक्षण झाले तिथून स्क्वेअर लेग रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण झाले. कारण एक क्षण असतो बघा या गोष्टी आहेत, सर्व काही सुरळीत चालू होतं सर्व काही सुरळीत चालू होतं पण तो नो चेंडू आला त्याच्यावरती चौकार आला आणि त्यानंतर या 2 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, बदलण्यासाठी वेळ लागत नाही आहे आणि थोडासा वेळ बदललाय, खेळ बदललाय, खेळाचा रंग बदललाय, सध्याचे त्या चौकारनं थोडासा का ना होईना एनर्जी जनरेट झाले बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये आणि खेळ बदलल्यानंतर मेळ सुद्धा येतो.
आता हा वेळ येत असताना इथं कशा प्रकारे कमबॅक केला जातो, कारण या सर्व गोष्टी मोमेंटम बदलवण्यासाठी खूप मोठा मदत करत असताना दिसतात. आणि मोमेंटम आता इथे शिफ्ट होताना दिसेल की अजून पुन्हा एकदा आपल्या बॅक इन टू दी पोझिशन विशाल सिंग येईल. येणारी काळ वेळ चांगणार आहे. दोन चेंडूचा खेळ झाला आणि धावपळकती दाबा जर पाहिला तर 18 थांबल्यात. फॅशन फिवरचे ओनर तोहित भाई, तोहित सय्यद यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल आपण मंचावरती याचे. तोहित भाई आप आइए, आपका स्वागत आहे VPL सीजन 6 की जानिब से. मी विनंती करेल तोहित भाई आपसे निवेदन, कृपया करके आप मंच पर पधारे. आपका स्वागत है VPL सीजन 6 की तरफ से. फॅशन फिवरचे ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी ही सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे आणि त्यांचं आगमन मुख्य मंचावरती होते. तुईक भाई एक बार फिर से स्वागत हमारी विरार वसई विरार अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन की तरफ से और VPL सीजन 6 की तरफ से. ओहो या वाला मॅचची आहे चेंडू मागे. गौतम पाटील पुन्हा एकदा बीट आणि विशाल सिंगने प्रभावित केलंय. आणि हा असा खेळाडू आहे जो कोणाच्याही निदर्शनात नव्हता की कशाप्रकारे खेळ करेल किंवा काय, परंतु साईअस्ती साहेबाने त्याला ज्या प्रकारे युटिलाइज केलंय अतिशय वाखाणण्याजोगे. सुंदर सुंदर गोलंदाजी आणि असा खेळाडू कदाचित इतर लाईट भरपूर आहे पण हा खेळाडू लाईमलाईटच्या बाहेरचा होता, त्याच्यावरती जास्त नाही फोकस झाला होता. चांगली गोलंदाजी त्याने हाताळले, षटक पूर्ण झाले. ते तिसरं 3 षटकांच्या मध्ये धावायत धावफलकावरती जाऊन पोचले. त्या 22 वरती जाऊन धावफलक पोचलंय. आपण चर्चा करतोय की किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाणार, किती धावसंख्येचं आव्हान प्रतिस्पर्ध्याला दिलं जाणार. आणि त्यावेळेला गौतमची खेळी महत्वाची आहे, कारण ज्या 3 चौकार आपण गौतमच्या बॅटमधून पाहिलंय, मागच्या 2 चेंडूवरती जवळ कट करण्याचा प्रयत्न केला, जी बॅटची फेस लवकर ओपन करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे चेंडू बॅटच्या मधोमध नाही लागलाय मागच्या 2 चेंडूवरती. आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, किमान अजून 20 धावांची अपेक्षा टीम इथून करतोय यावेळेला. आणि 22 नंतर 20 जर आल्या तर ही चुरस चांगली रंगेल, कारण दोन्ही संघाची जी ताकद आहे ती गोलंदाजी आहे. इथून अनबिटेबल 3999 विचार करत असेल की अजून 15 ते 20 धावा याव्या जेणेकरून आमच्या गोलंदाजांना बळ मिळेल, परंतु समीर विचार आहे हा तितका सोपा नाही आहे. बॅकपटरती येऊन टॅप काढायचा प्रयत्न चेंडू खेळून काढला, कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू फील्ड होतोय. तो परत एक धाव डाऊन कम्प्लीट होताना पाहायला मिळतीय. चांगल्या स्थितीमध्ये सध्याला साई असता साहेबा संघ पाहायला मिळतोय आणि या स्थितीमधून कोणत्या प्रकारे मागे येणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे. ऑन साईडला अतिशय चांगली फिल्डिंग, यावेळेला ऑनड्रॉईच्या रूपाने हा फटका जो खेळला होता त्याच्यावरती मार्क रॉड्रिक्सने चेंडूला तिथे अडवलंय, चेंडू फेकलाय, तो परत एक धाव डाऊन कम्प्लीट केली जाते. आपण एका बाजूने म्हटलंय की ते तिथून 42 पर्यंत प्रवास टीम करणार, पण क्षेत्ररक्षण करणार संघ तोही प्रयत्न करणार ना. त्यांना माहिती आहे की इथून प्रतिस्पर्धी संघाने मागचा मॅच 45 डिफेंड केलेत आणि ते पाहता मग त्यांना 35-36 पर्यंत रोखायचं आहे, त्याच्या पुढे नाही जाऊन द्यायचं आहे, याचा प्रयत्न समीर आणि त्यांची टीम करणार. आणि समीरने मागील मॅचमध्ये ज्या प्रकारे अमीर केलं होतं पुन्हा एकदा तीच अपेक्षा असणार आहे. पाहूयात गौतम पाटील काय सोल्युशन काढतोय याच्यावरती. यावेळेला पाहायला लागून चेंडू निघून गेलाय पैकी. ओहो इथे कॅच झालाय का, पंचांचा निर्णय गडी बाद. गौतम पाटीलला माघारी परतावा लागेल. अजून एक हादरा अनबिटेबल 3999 या संघाला. थँक्यू डिजय. पहा ही पार्टनरशिप अशी रचली जात होती किंवा ज्या प्रकारे बिल्ड केली जात होती असं वाटलं होतं की इथून काहीतरी गिअर चेंज होतील आणि त्या 40-42 पर्यंत जाण्याचा सफर काहीसा चांगला राहील, परंतु ज्या प्रकारे विकेट आली आहे त्याला पाहता आता 30 धावा सुद्धा दुसऱ्या वाटायला लागल्यात. फार फुदूर म्हणजे समीरचं षटक आल्यानंतर मात्र आपण आता नेहमीच जसं चर्चा करतोय ना, मात्र तिथे 30 च्या वरती जाईल की नाही अविनाश सायकर यांना सज्ज होतोय. पुन्हा एकदा समीर ज्यानं चांगली गोलंदाजी हाताळली. ओ सर्व काही काय चाललंय, हा रिव्हर्स अटेम होता, चेंडू बॅटला लागलाय पण दूरवर नाही गेला, विकेट किपर टिपलाय. अविश्वसनीय असा झेल आहे. थँक्यू. ही VPL आहे, VPL मध्ये अशा सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणत VPLची अपेक्षा जेवढी खेळाडूंना असते, आतुरते जेवढी खेळाडूंना असते, संघांना असते, तितकीच दर्शकांना सुद्धा असते. हा सर्व थरार सौरभ रेडीज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय आणि हा सर्व थरार
जो आहे या बीपीएल मध्येच बघायला मिळतो. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की प्रत्येकाला संधी असते आपली गुणवत्ता दाखवण्याची. समीर सौरभ रेड्डी समोर लगातार 3 चौकारांसाठी नयन कालुष्टे यांच्याकडून 500 रुपये सौरभ रेड्डीसाठी लगवण्यात आलेले आहेत. यावेळेला चेंडू निघून गेलाय, धग 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 करत फाईन लेग सी मारे गप्पार व्हीपीएल चौकार 4 धाबा. चार षटकांचा खेळ संपलाय, चार षटकांचा धावा आहे. धाफलका मध्ये 29 वरती जाऊन धावफलक पोहोचला. या चौकारानं एक तर काम केलंय की आपण आता 35 पार जाणार, 35 पुढे जाणार या चौकारानं थोडस दाखवण्याचा प्रयत्न तिथून झालाय. मागचं षटक समीरनं चांगलं हाताळलं, शेवटचा चेंडू कदाचित लेग समोरती हाताळला आणि पाठीमागे समज होता दाखवली आणि हा चौकार आलाय. नाही इन्स्ट्रक्शन सुद्धा मी नक्की सर्व संघांना सांगू इच्छितो. खेळाडू कोणताही डगावर जवळ येऊन चर्चा याच्यासाठी नाही करणार, कारण तिथे टायमर 20 मिनिटाचा लागलाय आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कोणताही टाईमचा फटका बसू नये. त्यासाठी हा नियम आहे की तुम्ही कोणी डगावर जवळ येऊन चर्चा करायची नाही आहे. बॅक इंटू द मॅच, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 35, 40, 45 की अजून किती फटाफटका बाळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हो समोरचा चेंडू समजला नाही आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार बीपीएल चौकार. थँक्यू. मागच्या चेंडूवरचा चौकार आणि हा थोडस गिरकी घेणारा आणि क्षेत्राची फिरकी घेणारा हा चेंडू गेलाय सीमारेच्या पार. या चौकारानं अजून पुन्हा एक मजा येणार आहे. 33-33 वरती जाऊन पोहोचला. आपण चर्चा करतो नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केलाय 35, 40, 45 चा उल्लेख केला जाणार आहे. इथून चार चेंडूचा खेळ शिरकला आहे. अपेक्षा तीच आहे, ये दिल मागे मोर, ये रन मागे मोर, मोर अँड अगेन मोर. आणि मोर रन आल्यानंतर तिथे लढण्यासाठी बळ मिळणार आहे. हा जर मॅच जिंकायचा असेल तर मात्र या मॅच मध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, अन्यथा प्रवास अवघड आणि खडतर होऊन बसेल. आणि असं असताना हितेश ज्याने मागील मॅच मध्ये तितकीशी चांगली कामगिरी केली नव्हती आणि म्हणलं त्याच्यासमोर फटकेबाजी करणं. यावेळेला टॅप केलं, चेंडूला अडवला वेगानं, धावची संधी आहे, गडी बाद होईल का? पंचांचा बोट हवेमध्ये आणि सौरभ रेड्डी सुद्धा तंबूच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. गॉन अजून एक हादरा टीम अनबिटेबल 3999 या संघाला. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तुम्हाला ते षटक मोठं करायचं होतं, खास करून एक 10-12 धावांचं षटक जे तुम्हाला करायचं होतं त्याच्यामध्ये विकेट आलाय, धावाच्या स्वरूपात विकेट आलाय. 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. सॅकरीनला फलंदाजही रेडी झालाय. ओ सुंदर चेंडू फुलरला डिलिव्हरी होती, तिथून ड्राईव्ह करायचा होता, बीट करून जातोय चेंडू. हे सगळं व्हीपीएलमध्ये पाहायला भेटणार, बीट होणं, आईच्या बाजूने जाणं, हे सगळं व्हीपीएलमध्ये पाहतोय. शेवटचे आणि अंतिम दोन चेंडू शिल्लक आहेत. सूरज सिंग याच्यावरती खूप मोठ्या अपेक्षेने संघ बघतोय. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का? चांगली फिल्डिंग आणि बॅक सुद्धा केलंय. धावची संधी ओहो इथे काय घडलंय. चला शेवटचा अंतिम चेंडू स्ट्राईक एंड वरती रुपेश आहे आणि बॉल डेड झाल्या कारणाने विकेट दिली जाणार नाहीये. बॅटची वरची एज घेऊन चेंडू निघून गेला होता एका दावेसाठी. पुन्हा एकदा केदारने समजदारीवर कार्य केलंय आणि अखेरकार या 4 षटकांच्या खेळाला समाप्त होत असताना आपण पाहतोय. आणि 36 वरती धावपळ घेऊन थांबलंय, 37 टार्गेट ठेवलं गेलंय टीम अनबिटेबल 3999 या संघाच्या माध्यमातून. टीम साई असती सायबा या संघासमोर पहा सर, या 37 धावांचा सुद्धा पाठलाग होताना अडचणी येऊ शकतात, कारण समोरचा बॉलिंग अटॅक तितकाच मोठा आहे आणि त्यामुळे हे मॅचमधली चुरस सुद्धा कायम राहणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाच्या संघांना एक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. रेहान दिलेवन दुर्गेश आणि त्यांच्यासमोर जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स रेहान दुर्गेश इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस साठी या, टॉस केला जाणार आहे.
थँक्यू 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 डुजे. फॅशन फेअरचे ओनर आदरणीय तोहिजी सय्यद यांच्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. चला दोन्हीकडे ट्रॉफी समोर या. फय्यज शेख वसईविरार बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष त्यांच्या समवेत आहेत. समीर कदम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विकास धसकर. चला जीवदानी माऊली, राजन स्पोर्ट्स विन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. त्या अगोदर या मॅच कडे आपण वळूयात. तुकाराम सर आमच्या समोर जोडले गेले आहेत. पहिला चेंडू गॅप मधून, ओहो व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ स्टार्ट. चेंडू निघून गेला सीमारे का पार चौकार. मागचा मॅचचा फॉर्म पुन्हा एकदा मुजमिलचा कायम आहे. मागचा जसा खेळ त्याने केला होता तोच फॉर्म इथून कायम ठेवला आहे. अपायचा चेंडू होता आणि पहिल्या चेंडूला चौकार ठेवलंय. याचे दोन परिणाम आहेत. एक तर आता पहिल्या चेंडूवरती चौकारल्यानंतर जो दबाव कदाचित फलंदावरती आल्याचा तो कमी झालाय आणि आता तो दबाव परावर्तीत झालाय तो गोलंदावरती. आता पुढचे पाच चेंडू त्याला व्यवस्थित हाताळायचे नाही. आणि जसं आपण उल्लेख केला होता मगाशी, बॅकलिपचा वापर करणं किंवा रिस्कचा वापर करणं, रिस्कचा वापर करणारे फलंदाज जिथे जास्त सक्सेस होताना दिसतात, सक्सेसफुल होताना दिसतात आणि त्यामध्ये याचा सुद्धा सहभाग आहे. ज्या प्रकारे बॅटला पूर्ण मागे न नेत असताना तिथूनच रिस्कला यूज करत असताना फटका एक्झिक्यूट केलाय, चार धावा मिळाल्यात. अजून एक विषय नक्कीच, जसा एक टेक्निकचा विषय आपण छेडलाय इन कशा पद्धतीने केला. हा बघा बॅकफुट पंच, बॅकफुट पंच, फुल पॅस ऑफ बॅट, चौकार, बीपीएल चौकार. आपण चर्चा करतो की बॅकलिप कधी तुम्ही वापरणार, रिक्स वापरणार, कधी करणार, बॅटची फेस कधी बंद करणार. पण हे दोन खेळाडू असे आहेत, केदार आहे दुसऱ्या बाजूला, मुजमिल आहे त्यांच्यासमोर. कदाचित तुम्हाला जी गोलंदाजी आहे थोडीशी उच्च दर्जाची करावी लागणार. बघा दोन्ही असे खेळाडू आहेत, ती कामगिरी तोंडी उच्च दर्जाची करावी लागणार आहे. कारण मागच्या मॅच मध्ये 42 पाठला करताना अशी सुरुवात होती, आता 37 पाठला काही तरी सुद्धा सुरुवात बरोबर तशीच आहे. ओ लवकर खेळले, लवकर खेळले, स्वीप करण्याचा प्रयत्न पण थोडस लवकर केला. टॉप एज लागला आणि तिथून परताव लागले ते केदारला. गोन थँक्यू. दोन चौकार टुकून आपण पाहिले तर तिथून परतले तर केदार नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. शेवटचा अंतिम चेंडू एका धावेसाठी जाईल आणि चौकारांची परंपरा कायम आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 14 धावा धावपळीवरती चांगली सुरुवात साई असती साहेबाची. थँक्यू. 24 चेंडूचा खेळ राहिला. पहिल्या षटकाला मोठं आपण पाहिले आणि त्या मोठ्या षटकामध्ये 3 चौकार आतापर्यंत पाहिले. दुसऱ्या षटकात देण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय मयूर पाटील. स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक चुकल्यात, स्वीपचा फटका, अजून एक चौकार, चार धाव. थँक्यू थँक्यू. मयूरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि हा चौकार खूप काही सांगून जातोय. जो मयूर प्लेअर मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता आणि त्याचा जो कॉन्फिडन्स आहे कुठे ना कुठे तोडण्याचा प्रयत्न या चेंडूवरती केला गेला. हितेश रबाडाच्या माध्यमातून कट केलं चेंडूला आणि चेंडू निघून चालला थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी सूरज आहे. एक धाव डाऊन कम्प्लीट केली जाईल. चांगल्या स्थितीमध्ये सायस्ती साहेबा आहे सध्याला आणि समोरचा संघ अनबिटेबल 3999 आता संघर्ष करताना दिसेल. बॅटची हलकी एच, हलकी एच, वेगानं चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा इथे समजदारी होती, समजदारी बरा फटका, हलक्या हाताने पुश केला, चेंडू निघून गेला फाईन लेग मध्ये, सी मारे का पार, बीपीएल चौकार. थँक्यू. आणि हा फटका जसा खेळला ना आपण, ह्या फटक्याचा पॅटर्न मिळू शकेल इतका सुंदर हा फटका खेळला आहे जमीनला. आता हलक्या हाताने, हलक्या हाताने माहिती आपलं काम झालंय. चौकारण आपण जो आस्किंग रन रेट आहे तो पूर्णपणे खाली आणलाय.
त्याच्यामुळे आता समजदारीवाले खेळ खेळणंही आवश्यक आहे आणि तोच खेळ दाखवण्याचा प्रयत्न मुजम्मिलने केला होता. दुसऱ्या बाजूला तिथून साथीदारी आहे, तोही त्यालाही माहिती आता कसं खेळायचं आहे. तिथून हितेश आहेत रबाडा एक धाव या चेंडूवरती नाही आणि 25 धावात धावपलकावरती आहे. तर 1-2 गोचा इशारा आला आहे याचा तर शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू हा बीट होत असताना डॉट येतोय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 वरती धावपल घेऊन थांबलंय. अजूनही 18 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मॅचला सोपं केलं गेलंय आणि हे सोपे असताना काय पलटवार केला जातोय का अनबिटेबल 3999 माध्यमातून हे आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी, खास करून सलामीची जोडी ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती तिथून मुजम्मिलने सुरुवात केली, त्यानंतर केदारने येऊन त्याला साथ दिली. आता सध्याच्याकडे हितेश सुद्धा आहे. 18-12 मॅच आहे. हे षटक एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्हाला लावावं लागणार अशासाठी, कारण हे षटक 2-3 धावांचं आणि 1-2 विकेटचं जर आलं तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. पण ती संधी तिथून हितेश आणि मुजम्मिल देतील की नाही याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. गोलंदाज रेडी होतोय, ड्राईव्ह केल्या चेंडूला, हे हाफ चान्सेस आहेत, हे कन्वर्ट करायची आहे तुम्हाला. ही संधी होती एक धावबाद करण्याची. इथे जर तसं धावबाद झालं तर कदाचित पुढच्या मॅच ठिकाणी येणाऱ्यावरती दबाव येऊ शकेल. आणि नमन मिश्रासाठी बक्षीस सुद्धा आलंय. प्रक्षित मिश्रा यांच्याकडून नमनसाठी विकेटसाठी 1000 रुपये VIGP केले जाणार आहेत आणि पाहूया तिथे काय विकेट मिळवले जातील का. परंतु मुजम्मिल खान यावेळेला लेफ्ट केले चेंडूला, सोडून दिले चेंडूला. माहीत होतं स्टान्स महत्वाचा आहे, तुम्ही स्टान्स कुठे घेऊन उभे आहात आणि त्यानंतर समोरचा चेंडू कुठे पडतोय. नाहीतर अनेक वेळा आपण मागून यष्टी उद्ध्वस्त होताना पाहिले अनेक खेळाडूंची. मुजम्मिल खान यावेळेला फुल्ली कॉन्फिडंट फलंदाजी करता, चेंडू मागे निघून गेलाय, मागे निघून गेलाय आणि 1+1 2 धावा येतात. आणि गोलंदाज सुद्धा बघा, डावखुरे हाताचा फळ गोलंदाज आहे. ज्यावेळेला लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतात त्यावेळेला अँगल तो बनवतोय, पण अँगल बनवत असताना खांदा आहे तो लवकर थोडासा मागे जातोय. त्याच्यामुळे काय होतं की टप्पा जो दिशा आहे थोडीशी भरकडली जाते, लेक्समच्या बाहेर टप्पा आपण पाहतोय गोलंदाज. या टप्प्यावरती तुम्ही सुरुवात कुठून करतायत, ऑफ स्टम्पच्या बाहेरनं, विदिन स्टम्पवरनं की लेग स्टम्पवरनं, त्याच्यावरती बरंच अवलंबून असतं. नाही तुम्ही आखूड टप्प्याची ज्यावेळेचा लेंथ वापरत असता आणि त्यानंतर तुम्ही जर का चेंडूला अँगल क्रिएट करून टाकत असता किंवा त्याला वळण देण्याचा प्रयत्न करताय तर तिथे मात्र कुठे ना कुठेतरी अडचणी निर्माण होताना पाहायला मिळतात आणि एक्स्ट्रा चेंडूपणे धाबा जातात. आणि आताचा जो चेंडू लागला थोडा पुढे टाकण्याचा प्रयत्न, जर का तुम्हाला अँगल बनवायचा असेल तर पुढून करा. ऑफ स्टम्पचे जास्त बाहेरून चेंडू हाताळला आणि पुढे चेंडू हाताळल्यानंतर तुम्हाला कधी त्याचा फायदा होऊ शकतो आणि तो प्रयत्न झालाय. आणि त्यानंतर दिशा देत असताना चेंडूला भेदलंय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये एका धाव्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय, धावपलकरती 31 धावा पाहायला मिळतात. 31 वरती जाऊन धावपलक पोहोचलंय. हलक्या त्यांना विकेटच्या दिशेने तेव्हा चेंडू खेळला होता. बघा ती कसरत आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला पहिल्या 2 षटकामध्ये धावा केल्या त्याचा अर्थ तुमच्या जो दबाव आहे तो थोडासा कमी झालाय. म्हणून जो आस्किंग रन रेट जो आता 6 खाली आणला होता त्याचा फायदा टीमला होतोय. जो 4 आसपास आणला गेला होता त्याचा फायदा बॅटिंग करताना होतोय. गोलंदाजी करणारा जे बळ मिळणं गरजेचं आहे ते बळ मिळालेलं नाही आहे. 1-2 गोचा पुन्हा एकदा इशारा आलाय आणि नमन मिश्रा अंडर प्रेशर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅपमधून, नाही चांगली फिल्डिंग. ओ हो व्हॉट अ थ्रो, बुलेट थ्रो इथे केला गेला. परंतु या थ्रोने तितकाचा प्रभाव पडणार नाहीये. 3 षटकांचा खेळ संपतोय, 33 वरती धावपलक जाऊन थांबलंय. 12-4 इक्वेशन आहे. सहज आणि सोप्या रीतीने या सामन्याला गवसणी घालता येऊ शकते आणि कदाचित औपचारिकतेच्या दिशेने हा सामना चाललाय. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली मुजम्मिलची, दुसऱ्या बाजूला हितेश आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की फक्त औपचारिकता की किती लवकर हा मॅच फिनिश करणार, किती लवकर या सामन्याला समाप्त करणार, इतकी उत्सुकता राहिलेली आहे. मागे मी म्हटलं होतं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावं लागणार, आता मात्र मिरायकल चमत्कारिक स्पेलच तुम्हाला जिंकून देईल. पण तिथे नाही, मुजम्मिल सांगतो तुम्हाला प्रयत्न देखील करून देणार नाहीये आणि मुजम्मिलच्या बॅटमधनं हा विजयी VPL चौकार. चला मॅच फिनिश, वेल प्ले टीम साई असती साहेबा, कॉंग्रॅच्युलेशन. आणि पहिला संघ जो क्वालिफाय होणारा पाहायला मिळतोय या बी ग्रुप मधून त्याचं नाव आहे साई असती साहेबा. चला जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स आपण आपल्या पोझिशन्स घ्या आणि रेहान दुर्गेश 11 आपण सुद्धा पोझिशन्स घ्यायचे आहेत.